पूरग्रस्ताच्या संदर्भामध्ये ही बैठक होती. मदत वेगाने व्हावी, कारण या संकटाचं प्रमुख कारण हे जसं नैसर्गिक आहे तसं मानवनिर्मित सुद्धा आहे. WCLने प्रचंड मोठे ढीग तयार केले, पाण्याचे प्रवाह बदलले. जेव्हा आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करतो तेव्हा त्या गावातील 80-90 वर्षाचे वयोवृद्ध लोक सांगतात की आमच्याकडे 94 सुद्धा एवढी मोठी आपत्ती आली नाही, पण जेव्हापासून WCLचे ढिगारे तयार झाले आमच्या गावामध्ये 6-7 फूट पाणी घरात येत. मदत करताना पंचनामे हे सुद्धा योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने शेतीच्या पंचनाम्याच्या संदर्भामध्ये जे आकडे दिले ते योग्य वाटत आहेत, कारण साधारणतः 1,59,000 हेक्टरचं नुकसान झालं अशी माहिती त्यांनी दिली. 108 कोटीची ताबडतोब आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. मी अशी सूचना केली की त्या त्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं असं तुमच्या पंचनाम्यामध्ये तुम्ही नोंद करता, त्याचं वाचन केलं पाहिजे, म्हणजे एखादा शेतकरी सुटता कामा नये. काही मुद्द्यांच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अनेक विभागाचं प्रचंड नुकसान झालं. शेती आहे, पाण्याखाली गेलेली आहे पूर्ण, तेच पाकण पडलेली आहे, भाजीपाला पण लावलेला होता. आणखी कुठले कुठले पिका घेतले होते? भाजीपाला आणि कापूस होता. आतापर्यंत काही मदत मिळाली का? काहीच तर नाही मिळाली.